एनटीए प्रमुख सुबोध कुमार सिंहांची उचलबांगडी. नीट परीक्षेतील घोळानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्राची कारवाई. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट पीजी परीक्षेला स्थगिती. परीक्षेची नवीन तारीख लवकरच होणार जाहीर. उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. मुंबई ठाण्यातील संथ मतदानाबाबत निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची शहानिशा सुरू. मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोडला जोडणारा ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाण पूल उद्यापासून होणार बंद. पुढील जवळपास 18 महिने पूल बंद राहणार. हिंदुजा कुटुंबावरील मानवी तस्करीचा आरोप न्यायालयानं फेटाळला. हिंदुजा कुटुंबातील 4 सदस्यांना दोषी ठरवण्यास न्यायालयाचा नकार. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीत टीम इंडियाचा शानदार विजय. बांगलादेशवर 50 धावांनी मात. हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव विजयाचे शिल्पकार. एक 1724 उच्च शिक्षित तरुण पोलीस भरतीत. बीटेक एमबीए शिक्षक इंजिनियर वकील देखील पोलीस भरतीसाठी मैदानात. शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावण्याचा प्रयत्न शासन करतय. वर्ध्यात निकृष्ट बियाणे देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जाते. अरविंद सावंत यांचा आरोप. बीडचे पार्सल म्हणून हिणवलं तरीही जनतेसाठी माळशिरस तालुक्यातच राहणार. माळशिरस विधानसभेसाठी आमदार सातपुत्यांनी ठोकला शेडू. छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाची मागणी. साताऱ्यात लोकशाही मराठीच्या बातमीनंतर इम्पॅक्ट. बांधकाम विभागाला खडबडून जाग. 3 पुलांचे ऑडिट सुरू असताना निकृष्ट दर्जाच्या कामावर हातोडा. साताऱ्याच्या फलटणमध्ये पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था. पालखीच्या मुक्कामाला अवघे 10 दिवस शिल्लक. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा. नायब राज्यपालाच्या हस्ते झालेल्या पूजेनंतर अमरनाथ यात्रेला औपचारिक सुरुवात. 29 जून पासून सुरू होणार यात्रा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.